नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उम्मेदवार वसंतराव चव्हाण यांनी सकाळी 7:15 मतदान केलंय. आपल्या नायगाव इथल्या मूळ गावी मतदारांच्या रांगेत उभे राहत चव्हाण यांनी मतदान केलंय. यावेळी सकाळी उठल्यापासून सकाळी 7 वाजते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार. आज पहिल्यापासून या बुथावर माझ्या नायगाव गावी स्वतःच्या मतदानाचा हक्क आहे त्या ठिकाणी येऊन मतदान केलं आणि लोकांचा प्रतिसाद जर बघितलं एकदम चांगला उत्साहामध्ये त्या ठिकाणी मतदान होते. एक आनंदाचं वातावरण या मतदान केंद्रावर आहे, या परिसरात आहे. मतदानाला काय तुम्ही काम मतदारांनी एवढंच आहे. आता हे मागच्या लोकसभेला जी काही घाण झाली ती धुवून काढण्यासाठी या नांदेडला एक स्वच्छ प्रशासन मिळण्यासाठी आपण या ठिकाणी मला उमेदवार येण्यासाठी मतदान करा.